त्याच्यामुळं काही अडलंय. तुम्ही 8 दिवस लोकांना दिसू नका, लोक लगेच विसरतात. तुम्ही 1-8 दिवस गावाला जाऊन पहा, 1 मित्र तुम्हाला फोन करणार नाही, मी याला का उलटला नाही. आपण म्हणतो तो माझा जीवलग मित्र आहे, कोणालाही घेणं नाही, काही नाही, काही घेणं नाही. उलटी बायको सुद्धा म्हणते चार्जिंग नव्हता, कोण नाही कोण नाही. महिला म्हणणार तू बरं ये जाऊन पटकन लांब जाय, हळूहळू जाय हळूहळू जाय. महिला म्हणलं तुमची सासू मिली मिली. तुम्ही म्हणाल बाई चांगली बातमी आली, मिली तुमची सासू. सासू मिळलं तुम्ही रडायचं किती, तुम्ही हे रडायचं ट्रेनिंग कुठं घेले, कोणत्या कॉलेजला होत्या तुम्ही, काय इडला पाडे बांगड्या काय फोडेतीन, थोबाड काय झोडेतीन, लुगडं काय फाडेतीन, दात खिळकाय बसून घेतीन, डोळे काय पांढरे करतील, धनादन म्हातारीचे मणी कापीती, म्हणजे किती बामटी आहे तू, रडतीन म्हातारीच्या गळ्यातले मणी कापीती, काय असं काय आलं. ही सगळी बामट्याची दुनिया. नवी नवरी पाहिली ना तुम्ही, नवी नवरी नवी नवरी, ही थोर मेहंदी, हिरव्या बांगड्या, इथले फटी चमकी, इथं कलर, इथं खाचात कलर, इथं खाली कलर, इथं 1 कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, 1 बटगा आलावर. नाही तर मग दोन्ही केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या डॉक्टर को होते, कोण गुरुजी को होते का, व्याकरण शिकायला लई सिस्टमॅटिक बोलते, एव्हा तेव्हा केव्हा कशा वैटिंब ती पागलच आहे ती, एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या वाव. आणि ती ती सासू म्हणती, जाऊ मरू बाई काही हो, माझ्या पाप्याचा उशिरा झालं बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली बाई. नाही सदा नाम घोष करू हरी कथा. जर तुमच्या चित्ताला समाधान पाहिजे असेल तर भजन हेच औषध आहे, भजन हेच औषध आहे. आणि ते सगळ्या रोगावर चालतं. थोडं रामकृष्णारी म्हणा, थोडं हरिपाठ पाठ करा, थोडं मुलांना पसायला शिकवा, मुलं चांगली बनतील. ट्युशन लावून कुठं पोरं सुधरत असते का? आता त्याच्या आईला काही ABCD येत नाही का, त्याच्या आईला 1-2 येत नाही का, मग पोरांना पहिली दुसरीच्या पोराला क्लास लावायची काय गरज आहे, काय गरज काय, ते जगतीन का ते पोरं. शाळेतून आलं का लगेच क्लास, क्लासवरून आलं का झोपलं. मुलाला ट्युशन नको आहे, वाटीत भात घेतला पाहिजे आईनं, आणि पोराला पसायदान शिकवलं पाहिजे, आरती शिकवली पाहिजे, ABCD शिकवली पाहिजे, त्यांना ट्युशन. तुमच्यापैकी ट्युशन कोणला रे, तुला आहे, तुला कितीला आहे, तू 6वीला, शाळा कितीला भरते, 8:30 सुट्टे कितीला, 2:15 बर, घरी कितीला येतो, 3 शाळेत येतो ना तू. अरे शाळा कितीला भरते, हा सुटते कितीला, 2:30 तू घरी कितीला येतो, 3. आणि ट्युशनला कितीला जातो, 4:30. ट्युशनवरून कितीला येतो, 6:30. ट्युशनला काय महिना आहे तुला, 700 रुपये महिन्याला, बरोबर आहे, 6:30 येतो तू. मग आता 9 तास पोर ड्युटी करते ते जगन का, त्याच्या आईला त्यांना काही कळत नाही का, त्या 700 रुपयाचे त्यांना काजू बदाम चारा खायला घाला चांगलं, त्यांना शिकवा. नुसते आपल्या गप्पा आणायच्या, मग तुम्ही काय करीत असता घरी, मालिका. जग उरफट झालंय महाराज, TV जाहिरातीत कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही, आता काय बोलायचंय. आणि ती म्हणती हे मला पोषण देतय, पोषण देऊ दे, पण तू लावी ती कुठं, हे महत्वाचं आहे ना.
आता काय झालंय महाराज, इंद्रीकर बोलतो खरं, त्याच्यामुळं तो येतो गोत्यात आणि तो खातो शिव्या. हे तर जाहिराती कीर्तनातलं प्रत्येक वाक्य खरं आहे तरी लोकांना पटत नाही. जाहिरातीतलं काय खरं आहे? फेऱ्या नवली लावून जर माणसं गोरे होत असती, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेऱ्या नवली झोपलोच असतो ना. काय महाराज, काही चाललंय आपलं आंधळ दळीत कुत्रं पीठ खाते महाराज. आमच्यासारख्या खऱ्या बोलणाऱ्याला त्रास होतो, त्याच्या क्लिपा पडत्या, त्याची बातमी पडती, त्याच्यावर गुन्हे होत्या. नाही तर काय अवस्था झाली आज? थम्सअप पेलव जर गाड्या उडे हाणीत असत्या, आम्ही गाड्याच गाळ घेतल्या असत्या. इथं एक बाटली हाणली का पिशोर, पिशोरला एक हाणली का घर. काय चाललंय महाराज, कुणी बोलू देत नाही. डोंगराला पोरं चढत्यात आणि हेलिकॉप्टर मधून साबण पडतोय. तीस रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतोय. सिंथॉल काय आता असं घडंग का मला? बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो का क्लिप, इंदुरीकरांनी जाहिरातींची खिल्ली उडवली, त्यांच्यावर योग्य ती कारवाई मेलो. खऱ्याला न्याय नाही, पिढ्याच्या पिढ्या संपल्या. पाया पडून सांगतो, शेतकरी वर्गा इतकी वाईट परिस्थिती सध्या कोणाचीच नाही. 3 वर्ष झाले ऋतूच कळानं, एका दिवसात 3 ऋतू आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन, आला पाऊस. काय ते शेतकऱ्यानं करायचं? आणि शेतकऱ्याला आधार कोणाचा नाहीये. शेतकऱ्याला 2 वाक्य सांगतो. शेतीला जॉईंट व्यवसाय करा, कुणाचं ऐकू नका. मी स्वतः शेतकरी आहे. शेतीला जॉईंट व्यवसाय करा. गारीगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, पण शेतकऱ्यानं कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी शेती करा, धंदा करा. या जगात काही खरं नाही, नोकऱ्या कावा लागणार. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो, मजूर गाडी होईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, मजूर बागायदाराला या जाणं पैसे देईल दिले. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हे मी बोलत होतो, अख्खी दुनिया मला येड म्हणत होती. मी येड आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडोच आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, बायको मिळणार नाही. बायको रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. आणि अजून काळ बदलणार आहे. नीट वाक्य ऐका, ए आज मुलीच्या बापाला पैसे द्यायचे आहेत, ए एवढ्या पर्यंत गेले बाप यंदा. पुरीचा बाप आता हुशार झालाय. थोंदो मी असा आहे बा मोकळा. पोराचा बाप म्हणा अख्खं आपलं, तुम्ही फक्त हा म्हणा. पुरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा. पोराचा बाप म्हणा अख्खं आपलं. पुरीचा बाप आता रुपया सुद्धा खर्च करीत नाही, मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतो, भरपूर जेवा. अन्नावर देवाचा बाप वाढणार. एक एकच गुलाबजांबू दे, एक एकच दे. आता अजून थांबा, अजून 5 वर्षानं ए जमीन मिळणार नाही. सगळे कुटुंब विभक्त निघणार आहेत. 2 एकरवाल्याला 2 पोर आहेत, 20-20 1 एकर आली,
एक एकर वाल्याला 20 गुंठे कोंबड्या डालायच्या पुढे 5 वर्षाने जमीन नाही, तुमचं काय मत आहे? 2, बायको तर कधीच नाही, तो विषय सोडून द्या. 3, नोकरी नाही, धंदा नाही. धंदा काय करणार तुम्ही? 3 किलोमीटरला 6 धाबे, 9 पंप, 71 बार आणि 113 टपरे आहेत. त्यांनी रोड व माणसं ठुले दहात या. आहेत का नाही? 5 वर्षाने 70 साहेबांच्या अभिष्टचिंतना सांगतो, एकच माणूस जगेल जो रात्रंदिवस कष्ट करेल, जो रात्रंदिवस कष्ट करेल तो कधी जो कष्टाला लाजेल तो कधी उपाशी मारणार, आणि जो कष्टाची लाज धरणार नाही तो 2 टाइम खाल्याशिवाय राहणार नाही. पोरांनो, 1 ते 7 बैठे बैठे सावधान. 70 साहेबांच्या अभिष्टचिंतनाला मी तुम्हाला एक काम सांगणार आहे, करणार नक्की. उद्यापासून आंघोळ झाल्यानंतर आई वडिलांच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही. आई वडिलांचं दर्शन हे पहिलं काम. कोण कोण करणार बोटवर करा, कोण कोण करणार बोटवर करा. मी पुढच्या वर्षी येईपर्यंत 1 वर्ष हा नियम लावून धरायचा. वेळेला गृहपाठ नाही केला तरी चालेल, करेक्ट, पण आई वडिलांचं दर्शन घ्यायलाच. बस बस, याच्यावर तुम्ही सुखी व्हाल. कविता करून काय करतो, पागल झाल्यावर कविता करतो. आणि महिला तरुण पोरं तब्येत कमवा, आणि पोरण सांगूनच टाकतो तुम्हाला, ह्या दंगली बिंगलीच्या लफड्यात पडू नका, नका नका नका. पोरणो, इतकी वाईट परिस्थिती आहे. पोरण, आपल्याला भविष्य आहे, उद्या आपल्याला दुकान टाकायचं आहे. आज कोणत्याही कामाला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो, लागत नाही? अरे आम्ही एवढे रात्रदिवस कष्ट करतो, आम्ही तर काही खून करीत नाही, बलात्कार करीत नाही, चोऱ्या करीत नाही, तरी आम्हाला एवढा त्रास आहे, तुमचं कसं असेल? तुम्ही विचार करा, आम्ही तर काही कधी खून केला नाही, का कोणाला लुटलं नाही, का कोणाला फसवलं नाही, का बलात्कार केला नाही, का कोणाचं जीवन बर्बाद केलं नाही, तरी आम्हाला रोज क्लिपा टाकू टाकू त्रास आहे. तुम्ही कशाला एडवणी करता? आम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं या युट्यूबवाल्यांपाई, यांच्या धंद्यापाई आमचा बळी गेला. तुमच्या पाया पडतो पोरणं, याच्यात उतरू नका. तुमचं काय मत आहे? उद्या पोरणं तुम्ही मिलिटरी तब्येत कमवली, मिलिटरीत जायचंय, दाखला चौकीचा मिळाला तर जीवन संपलं. उद्या तुम्हाला दुकान टाकायचंय, लायसन्स अडचण आली, दुकान जीवन संपलं. तुम्ही इंदुरीकर सांगतो तसं जगा, रात्रंदिवस कष्ट करा, पैसा साठवून ठेवा आणि निवांत जगा. हे लई झालं मला, काही उपयोग नाही त्याचा, काही उपयोग नाही. तुम्हाला ही तळतळीनं सांगतो मी, मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे, माझा राग येतोय लोकांना, येऊ द्या. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाय मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक धनात ठेवा महाराज, इंदुरीकर कधी जाऊ द्या, तुम्हाला आपली आठवणच येणार. हा माणूस काय म्हणत होता, आज राग येतोय. आता सगळ्या 70 साहेबांच्या अभिष्टीतीने ग्राउंडापुर आलाच. सगळ्यांनी रोज मी सांगतो तसा एक नियम करायचा, कराल पोरण? आंघोळ तुमचं तर झालं, आईच्या वडिलांचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आता सगळे म्हातारे माणसं, पोरं सोरे, कार्यकर्ते, एक 5 मिनिट फक्त मी सांगतो तेवढं करायचं. रोज आंघोळ झाली की 1-5 मिनिट देवापुढं बसायचं. बस, हे शरीर मन जर समाधान पावायचं असेल तर तेने सदा चित्ता समाधान. एक समाधान पाहिजे असेल ना, देवघर लावून घ्यायचं, 1-5 मिनिट बसायचं.
हे पण हे जे चिंचल चित्त आहे ना, हे थोडं स्थिर करायचं, स्थिर. कारण बाहेरच्या जगात चित्त स्थिर होत नाही, खिशात सारखे ते खोकणे. आता हे आम्ही मोबाईल वापरतच नाही, एकदम सुखी आहे. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. मला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, काय मा मोबाईलच 2200 रुपयाचा आहे. मी कधी इकातही घेतला नाही. कोणच्या उद्घाटनाला गेलो का मिळतो, तेवढेच दिवस काढायचे. वर्षाचा बॅलन्स टाकून देतो, पुन्हा वर्षभर ताण नाही. आणि एकच सेकंद बोलतो मी, यस नो उलट तिकडं काय गेलं नाही. बरं त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला फेसबुक नाही, त्याला काय नाही, त्याच्यामुळं कोणता ताण नाही, काहीच नाही. मला चॅनल नाही, माझा एक चॅनल नाही, उलटी माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले, माझा गेम केला क्लिपा टाकू टाकू, मला तर काहीच नाही. त्याच्यामुळं समाधान आहे ना, पडल्या पडल्या झोपतो गाडीत. हे खोकडं चालायची गरज पडत नाही. हो आता आपण देवापुढं बसायचं ठरलं, ठरलं आणि देवाशी बोलायचं. बोलणार बोलायच देव ना आपच पाहिजे. आणि असं दरिद्रवान नाही बोलायचं देवाशी, काय काय करू देवा, पुरीचं लगीन जुळणार, भाकर गिळणार, मग पिटलं खाय दरिद्री. काय काय तर देवाला सांगत आहे, काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले बुटाने आणू का तुला. देवाला काय म्हणायचं सांगून टाकू. देवा ए देवा, आपण दोघांचे ना देव आणि आपण, मस्त बोलायचं देवाशी. मी सांगतो तसं बोलायचं, ए देवा तू शबरीची बोरं खाली, हो सुदाम्याचे पोहे खाली, हो विदुर काकाच्या कन्या खाल्या, हो जनाबाईला दळू लागला, हो शबरीला बोरं खाली, हो गोरोबा काकाला मडके घडू लागला, हो सेना दादाला काम करू लागला, हो गोरो बाळांपण करू लागला, हो भाजी काढू लागला, हो दळू लागला, हो अर्जुनाला घोडे धुवू लागला, हो रथ घोडे धुवू लागला, हो लागलो ज्ञानोबाला भिंत उडू लागला, हो लागलो. माता एक कर ना देवा, एवढ्यांचंही काम तू केलं ना, मग तुझं लेकरू म्हणून एकदा माझ्या हृदयात मला दर्शन दे. बस किती सोपं आहे, मी तर तुझं लेकरू आहे ना. आणि मग देवाला सांगायचं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. हे गाणं नाही, गाणं म्हणलं मी कान पडली तीन. धरला पंढरीचा साठविला हरी. देवा ये ना, कभी कभी मेरे दिल में ए ख्याल आता है, है को तुझको बना दिया गया हमारे लिए. आणि तू जर माझ्या हृदयात आला, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम अगर तेरा साथ ना छोड़ेंगे, पन कदी जो वादा किया हो निभाना पड़ेगा. कोणता वादा, हेची दान कधी परदेसी परदेसी जाना नाही मुझे छोड के, पण केव्हा हमें जीने की साहस न होती अगर तुम न होते. अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता, अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती, अगर छत्रपती न होते तर हम सुखी न होते. अगर हे शिका, हे देवाकडं मागा. 11 वाजले आज बसायचं कवर आहे, तुमचा विचार काय आहे.